वसईच्या माणिकपूर पोलिसांनी एका शातीर चोराला अटक केली आहे. हा चोर OLX वर कॅमेरे भाड्याने द्यायचा आणि लोकांची फसवणूक करायचा. सिद्धेश सुनील महाले असं या भामट्या चोराचं नाव आहे. त्याचा प्रताप ऐकाल तर आपणही हैराण व्हाल. सिद्धेश हा OLX वर बनावट कागदपत्रांच्या आधारे फेक अकाउंट बनवायचा. अकाउंट बनवल्यानंतर OLX वर कॅमेरा भाड्याने देणाऱ्यांशी संपर्क करायचा, त्यांचे नंबर घ्यायचा, त्यांना फोन करायचा आणि त्यांच्याकडून कॅमेरा भाड्याने घ्यायचा. ना त्यांना भाडं द्यायचा, ना भाड्याने घेतलेला कॅमेराही परत करायचा. अशा प्रकारची फसवणूक झाल्याची तक्रार वसईत पोलिसांना प्राप्त झाली होती. त्या धर्तीवर पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली. त्याचवेळी पोलिसांना सिद्धेश महालेचा शोध लागला. पोलिसांनी त्याच्याकडून जवळपास बनावट 5 ते 6 आधार कार्ड जप्त केले आहेत, तर त्याच्याकडून 16 कॅमेरे, 9 लेन्ससहित 25 लाखांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. तर विशेष म्हणजे चोरलेला माल देखील पुन्हा OLX वर विकायचा. याच्या शोधात माणिकपूर पोलीस मागील अनेक दिवसांपासून होते. अखेर पोलिसांनी सापळा लावून याला अटक केली आहे. आरोपी हा OLX वरून रेंटवर कॅमेरा देणाऱ्या इस्मानशी संपर्क करत व त्यांना पर्सनल नंबर देऊन प्रत्यक्ष भेटायला जात. जेव्हा कॅमेरा रेंटवर दिला जायचा त्यावेळेला त्याच्या लॅपटॉपवरती बनावट आधार कार्ड वगैरे बनवून तो समोरच्या व्यक्तीला देत असे. आणि अशा अनेक नावांनी आरोपीने बनावट आधार कार्ड बनवलेले आहेत. त्याचा लॅपटॉप जो आहे तो जप्त केलेला आहे आणि त्यामध्ये तशा प्रकारचे डॉक्युमेंट्स पण मिळून आलेले आहेत. आणि किती लाखाचा माल आहे आणि कुठून कुठून तुम्ही जप्त केला? आत्तापर्यंत आम्ही नागपूर, मुंबई, ठाणे, त्यानंतर छत्तीसगड, सुरत, बारामती, पुणे या ठिकाणून कॅमेरे जप्त केलेले आहेत. किती लाख? 25 लाख किमतीचे कॅमेरे जप्त केलेले आहेत. टोटल किती कॅमेरे आहेत? टोटल 16 कॅमेरे आणि 9 लेन्स आहेत. अटक आरोपी हा ओरिसावरून सिम कार्ड खरेदी करून आणायचा, जेणेकरून तिथे त्याला डॉक्युमेंट्स वगैरे लागणार नाही सिम कार्ड खरेदी करण्यासाठी. आणि त्या आधारे तो OLX ॲपवरती त्या मोबाईल नंबरमार्फत अकाउंट रजिस्टर करून OLX वरती जे रेंटवरती कॅमेरे दिले जातात त्यांना कॉन्टॅक्ट करून रेंटवरती कॅमेरे घ्यायचा आणि ते पुन्हा OLX वरतीच विकून टाकायचा. आरोपीचं नाव काय? आरोपीचं नाव सिद्धेश सुनील महाले. त्याच्यावरती काय क्रिमिनल बॅकग्राऊंड? अटक आरोपीची माहिती काढली तर रत्नागिरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे, अंधेरी पोलीस स्टेशन आणि NRI पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. आता मुद्देमालचं काय करणार सर? हा मुद्देमाल ज्या पोलीस स्टेशनचा असेल आणि जे तक्रारदार वगैरे फिर्यादी ज्यांची फसवणूक झालेली आहे त्यांना परत करणार.